बातमी आहे हसन मुश्रीफ यांनी केलेल्या वक्तव्याची. विधानसभेची निवडणूक ही बहुरंगी होणार, मात्र महायुतीची सत्ता आणणं जास्त महत्वाचं असल्याचं मंत्री हसन मुश्रीफ यांनी वक्तव्य केलेलं आहे. राज्यामध्ये कोणताच पक्ष थांबायला तयार नसल्याने विधानसभेची निवडणूक बहुरंगी होईल असं त्यांनी म्हटलंय. राष्ट्रवादी दोन गट, दोन पक्ष, आमचा आणि पवारसाहेबांचा, मग शिवसेनेमध्ये दोन पक्ष, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, मंचिनी कालांनी घोषणा केली वंचित, हे जवळजवळ आठ, आणि त्याशिवाय अपक्ष. बहुरंगी लढती होतील, कोणी थांबायला तयार नाही. आणि आता बहुरंगी लढतील, लोक जनता ठरवेल काय करायचं ते, आणि जनतेने ठरवलं आहे की यावेळेला राष्ट्रवादी आणि महायुतीला जोडून द्यायचं.